सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. बोगस बियाणे व खतांवर कारवाईसाठी भरारी पथके कार्यान्वित. स्थानिक गुन्हे शाखेच्या पदासाठी अनेकांची फिल्डिंग. रावेर तालुक्यातील निंबोळ गावात बँकेत दरोडा, एका अधिकाऱ्याचा मृत्यू. सिटी मैत्रींच्या योग शिबिरात डॉक्टर भोंडे यांनी केले मार्गदर्शन. संतश्रेष्ठ सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकरिता रवाना. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. बोगस बियाणे व खतांची होणारी विक्री थांबविण्याच्या उद्देशाने जिल्हा कृषी विभागाद्वारे भरारी पथक कार्यान्वित करण्यात आलंय. या पथकाची कृषी केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. खरीप हंगामास संपूर्ण विदर्भात सुरुवात झाली असणार तरी अकोला जिल्ह्यात पावसाने सध्या दांडी मारल्याचे संकेत पहावयास मिळत आहेत. अकोला जिल्हा परिषदेने खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व बियाण्यांचा गैरप्रकार थांबविण्यासाठी विविध भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाचे लक्ष बियाणे व खत विक्रेत्यांवर राहणार आहे. कोणत्याही बोगस बियाणे व खतांची खरेदी शेतकऱ्यांनी करू नये असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ही भरारी पथके अकोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याकरिता कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी MB इंगळे हे प्रमुख राहणार आहेत. यासोबतच तालुका स्तरावर अकोला तालुक्याकरिता NN शास्त्री, बार्शी टाकळीकरिता दीपक तायडे, मूर्तिजापूरकरिता अमृता काळे, अकोट विजय चव्हाण, तेल्हारा मिलिंद वानखडे, बाळापूरकरिता मिलिंद वानखडे तर पातूरसाठी देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भरारी पथकासोबत सदस्य तथा कृषी अधिकारी, सदस्य तथा वैद्यमापन शास्त्र व सदस्य सचिव कृषी अधिकारी काम पाहणार आहेत. या पथकामुळे बियाणे व खत खरेदीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारावर आळा बसणार आहे. मी अकोला जिल्ह्यातील आपल्या सर्व शेतकऱ्यांना इथं नम्र आवाहन करतोय की आपल्या कृषी उत्पादनाच्या पिकाकरता लागणाऱ्या ज्या वेगळ्या निविष्ट आहेत त्या आपण अधिकृत शेतकऱ्यांकडून, अधिकृत कृषी केंद्रवाल्यांकडूनच आपण त्या घेतल्या पाहिजेत. आणि कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बियाणे किंवा कपाशीचे वाण याचा आपण खरेदी किंवा करू नये. आणि अशा प्रकारचे जर कुठं आपल्याला घटना अडकत असले असतं कृषी विभागाला कळवावे. चांगल्या दर्जेदार प्रकारचे खत आणि बियाणे उपलब्ध व्हावं याकरता कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आम्ही आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरारी पथकं स्थापन केलेली आहेत. यामध्ये सात आपले जे काही अकोला जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत तर सात तालुक्यामध्ये आपण तालुकास्तरीय भरारी पथकं आणि जिल्हास्तरावरती जिल्हास्तरीय भरारी पथकं आपण स्थापन केलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं कुठेही जर अनधिकृत बियाणं किंवा खते जर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या गावामध्ये कुठे जरी आपल्याला आढळून आले तर कृपया आपण त्या त्या तालुक्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे आपण त्याचं सांगावं. प्रत्येक तालुक्याला आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे. अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांची बुलढाणा येथे बदली झाली. हे पद रिक्त झाल्याने अनेकांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून काही अधिकारी या पदासाठी फिल्डिंग लावित आहेत. अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक API आणि PSI यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक M राकेश कलासागर यांनी मंगळवारी शेवटी बदल्यांची यादी जाहीर केली. या बदल्यांच्या यादीत 152 पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणांवरून तथा 102 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंतीच्या आधारावर बदल्या करण्यात आल्या. अकोला जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे प्रमुख कैलास नागरे यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली. LCB प्रमुख नागरे यांच्या बदलीनंतर पोलीस अधीक्षक साहेब या विभागाची जबाबदारी कुणाला देतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखाचे पद पोलीस विभागात सर्वात अधिक महत्वपूर्ण मानले जाते, त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी या पदाला मिळविण्याकरिता प्रयत्नशील असतात. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखाचे पद रिकामे झाल्याने अनेकांनी फिल्डिंग लावल्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पदासाठी रेसमध्ये खदानचे ठाणेदार विलास पाटील, पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, एसपीच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर, रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, जुने शहराचे पीआय संदीप पवार हे सर्व या रेसमध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदासाठी रेसमध्ये कोण पुढे निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात निंबोळ गावात सशस्त्र दरोडेखोरांनी विजया बँकवर दरोडा टाकला. यावेळी बँक अधिकाऱ्याने हटकल्याने हेल्मेटधारी दरोडेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका अंतर्गत येणाऱ्या निंबोळ गावात दिवसा ढवळ्या हेल्मेटधारी सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकाऱ्याला गोळी मारली. त्यामध्ये बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील निंबोळा गावात विजया बँकेत मंगळवारी दुपारी 2:30 सुमारास दोन हेल्मेटधारी दुचाकीवरून आले. बँकेत आल्यावरही दोघांनी हेल्मेट न काढल्याने बँक अधिकारी नेगे यांना संशय आला. त्यांनी हेल्मेट काढण्याचे सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र तेवढ्यातच सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी बँकेतून पळ काढला. बँकेच्या सायरनचा आवाज ऐकताच मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन भागवत पाटील, पंचायत समिती सदस्य जितू पाटील, मोहन पाटील यांनी बँकेकडे धाव घेतली. बँक अधिकारी किरण नेगे यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निंबोळी गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी जळगावचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह पोलीस पथक पोहोचले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस दरोडेखोरांचा तपास करीत आहेत. जळगाव येथून सिटी न्यूज रिपोर्टर रवी गोरे. आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रिणीद्वारे 5 दिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तिसऱ्या दिवशी लठ्ठपणा व मधुमेहावर डॉक्टर भोंडे यांनी मार्गदर्शन केले. आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रिणीद्वारे 21 जून जागतिक योग दिनानिमित्त 5 दिवसीय निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या तिसऱ्या दिवशी पहाटे 5:45 मधुमेह आणि लठ्ठपणा या आजारांबद्दल माहिती आणि उपचार यावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी डॉक्टर भोंडे सर यांनी सिटी मैत्रीण सदस्यांना अतिशय सहज आणि सोप्या शब्दांमध्ये मार्गदर्शन केले. योग हा मानवी शरीरासाठी फक्त फायदेशीरच नाही तर तो प्रत्येकासाठी आवश्यक आहे असं अनेक उदाहरणातून त्यांनी स्पष्ट केलं. महिला वर्गाचा ताबा किचनवर असतो, त्यामुळे किचन हे शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण असं ठेवावं. कुटुंबातील सदस्यांना सात्विक आणि प्रकृतीपूर्ण आहाराची सवय लावावी. लठ्ठपणा व मधुमेहावर सात्विक आहार व योगाने नियंत्रण मिळवल्या जाऊ शकतो असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सिटी मैत्रिणीच्या उपक्रमाचे डॉक्टर भोंडे यांनी कौतुक केले. सिटी मैत्रीण संयोजिका पूजा काळे यांनी आयोजित केलेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमात योग शिक्षिका सौ सुरेखा जेवघाले पाटील, सिटी मैत्रीण संचालिका कल्पनाताई देशमुख यांच्यासह सिटी मैत्रीण सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिजवून अन्न खातो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये अधिकतम संक्रमण किंवा अधिकतम रोग होतात. त्याच्यामध्ये जे द्रव्य टाकायचे आहे तर ते दीपन पाचन करणारे टाकायचे, जसं मिरू. सामुद्रिक नमक न घेता खनिज नमक घ्यायचं आहे. हे जे आपण टाटा सॉल्ट वगैरे खातोय आयडाईज नमक, हे समुद्राच्या पाण्यापासून बनते. आणि जे मला अपेक्षित आहे तर त्यांनी एक मोठा चेंज करायचा आहे की आपल्या घरातलं मीठ. मग तुम्ही म्हणाल की मग आमच्यासाठी वेगळं बनवायचं सगळ्यांसाठी, बाकीच्यांसाठी वेगळं. आणि शरीराला जे अहितकर आहे तर त्याला म्हणायचंय अपथ्यकर. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले संतश्रेष्ठ सखाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर करिता रवाना झाली. या पालखीत जवळपास 300 वारकऱ्यांचा समावेश असून ही पालखी 1200 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांची आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनाकरिता आपल्या राजेशाही थाटात अश्व, टाळ, मृदुंग आणि वारकरी भक्तांसमवेत इलोरा सखारामपूर येथून पंढरपूरला प्रस्थान झाले. 18 जूनला महाराजांची पालखी इलोरा येथून मार्गस्थ झाली. या पालखी सोहळ्यामध्ये संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, आमदार चैनसुख संचेती, काँग्रेस नेते प्रसेनजीत पाटील हे भेंडवळपर्यंत पायी चालत पालखीला रवाना करण्यासाठी उपस्थित होते. या पालखीचा पहिला पडाव माटरगाव येथे राहणार आहे. पालखीमध्ये 300 वारकरी असून चालते फिरते रुग्णालय, ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी थांबण्याची व्यवस्था, पाण्याचे टँकर, आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू राहणार आहेत.
पालखीचा हा प्रवास 1200 किलोमीटरचा असून 650 किलोमीटर जाणे व 550 किलोमीटर येणे असा प्रवास होणार आहे. 10 जुलैला ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचेल. आषाढी एकादशीनंतर विठ्ठल माऊलीची दर्शन घेऊन 16 जुलैला परतीचा प्रवास करेल. एकंदरीत अत्यंत उत्साहात संतश्रेष्ठ सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकरिता रवाना झाली. टाळ मृदुंगाच्या निनादात वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. पाहूया या पालखीची काही दृश्य. अकोला महानगरपालिकेच्या 160 कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाई केल्याने खळबळ उडालेली आहे. यामध्ये एका वसुली लिपिकावर सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कोट्यवधींच्या मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणे, गळती लागलेल्या जलवाहिनींच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवण्यासोबतच अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम परस्पर बंद करणे, पाणीपट्टी वसुलीकडे पाठ फिरवण्याची बाब गांभीर्याने घेत मंगळवारी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल 160 कर्मचाऱ्यांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. यामध्ये टॅक्स विभागाचे कर अधीक्षक, चारही सहाय्यक कर अधीक्षकांसह जलप्रदाय विभागातील उपअभियंत्यांचाही समावेश आहे. या दरम्यान करवसुली लिपिक गणेश चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश आयुक्तांनी जारी केलाय. मंगळवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधितांसह 42 वसुली लिपिकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यासोबतच जलप्रदाय विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली असता मानधनावरील उपअभियंता HG ताठे यांच्यासह कंत्राटी कनिष्ठ अभियंता, फिटर, वॉल्वन अशा 115 कर्मचाऱ्यांवर वेतनवाढ रोखण्याचा बडगा उगारला. उरळ परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या एका काळविटावर श्वानांनी हल्ला केला. या काळविट्याला काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून सोडून वनविभागाच्या स्वाधीन केलं. पाण्याच्या शोधात प्राणी गावांकडे धाव घेत आहेत. असेच एक काळविट पाण्याच्या शोधात उरळ गावात आले होते. या काळविटावर श्वानांनी हल्लाबोल केला. या जखमी झालेल्या काळविटाला उरळ पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागात कार्यरत पोलीस नाईक हिम्मत दंदी, आनंद वानखडे, पवन दरोकार, निखिल अरखराव यांनी श्वानांच्या तावडीतून सोडविले. जखमी काळविटावर उपचार केल्यानंतर वनविभागाशी संपर्क करण्यात आला आणि जखमी काळविटाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. नैसर्गिक जलस्रोत सुकल्यामुळे तथा चाऱ्याची कमतरता पाहता हरिणासारखे वन्य प्राणी गावांकडे धाव घेत आहेत, त्यांच्यावर श्वान हल्ला करीत आहेत. सध्या अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आदिवासी विकास योजनेसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रत्येक योजनेचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे उपस्थित होते. या कार्यशाळेत आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहासह इतर विभागाचे शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, गृहपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रोजेक्टच्या माध्यमातून आदिवासी विभागाच्या विविध योजना उपक्रमांची माहिती दिली. या कार्यशाळेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले की आदिवासी नागरिकांपर्यंत योजनांची माहिती व लाभ पोहोचवावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात निवडणूक खर्च विभागाद्वारे बैठक घेण्यात आली आहे. यावेळी लोकसभेत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींकडून निवडणूक खर्चाचा आढावा घेण्यात आला. मे महिन्यात लोकसभा निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सीमेत निवडणूक खर्च करावायचा होता आणि नियमितपणे या खर्चाचे विवरण निवडणूक खर्च विभागाला देणे अनिवार्य होते.
लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीत उभे होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात एक सभा घेऊन निवडणूक खर्चाचा आढावा घेण्यात आला. निवडणूक खर्च निरीक्षक योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. या सभेत नोडल अधिकारी अनिल खंडागळे, नोडल अधिकारी सोनी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षाचे उमेदवार प्रतिनिधींनी निवडणूक खर्च विवरण सादर केले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. बोगस बियाणे व खतांवर कारवाईसाठी भरारी पथके कार्यान्वित. स्थानिक गुन्हे शाखेच्या पदासाठी अनेकांची फिल्डिंग. रावेर तालुक्यातील निंबोळ गावात बँकेत दरोडा, एका अधिकाऱ्याचा मृत्यू. सिटी मैत्रींच्या योग शिबिरात डॉक्टर भोंडे यांनी केले मार्गदर्शन. संतश्रेष्ठ सखाराम महाराजांची पालखी पंढरपूर करिता रवाना. इथे आजचे बातमीपत्र संपित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. गेलेल्या उन्हाळ्यात जर तुमच्या चेहऱ्यावर उन्हामुळे टॅनिंग आलेलं असेल तर काही सिंपल स्टेप्सने उन्हाने आलेले टॅनिंग घालवा. त्यासाठी नक्की बघा यावेळीचा सिटी मैत्रीण कार्यक्रम. बट आता खूप छान म्हणजे क्लीन झालेलं वाटत आहे आणि नॅचरल वाटत आहे. सेवा आमची करमणूक तुमची रारासी नटवल. सेवा आमची करमणूक तुमची रारासी नटवल. आई ग, एक ग्लास पाणी दे ना. हो आली, घे. अग सुन बाई, काय शोधत आहेस? अहो आई, माझा मोबाईल. अहो उठा बरं. काय आहे? माझा मोबाईल. ए माझा आहे? माझाच आहे. मनू, माझा मोबाईल बघितला का? नाही, मी नाही बघितला. रोज मी शोधू का? वात्रट मेली. अग सुन बाई, कशाला हवा तुला सकाळी सकाळी मोबाईल? अहो आई, आज केबलवाल्याला कॉल करायचा आहे ना. आज जर रिचार्ज नाही केला तर सर्व चॅनल बंद होऊन जातील. नको नको, आपले सिरियल चुकायला नको ग, लवकर रिचार्ज मार. आणि हो, माझे स्पोर्ट्स चॅनल हवे बरं. माझी तर सकाळ गाण्याशिवाय होतच नाही. म्युझिक अँड मूवीज इज मस्ट. आणि हो, आमचे न्यूज चॅनल्स लक्षात ठेवा बरं का. या परिवाराची अपेक्षा पूर्ण केली आरआरसी नेटवर्कने आणि तुमच्याही परिवाराची अपेक्षा पूर्ण करणार आरआरसी नेटवर्क. फक्त 260 रुपयांमध्ये जनरल एंटरटेनमेंट, म्युझिक, मूवीज, कार्टून, न्यूज आणि इतर भरपूर चॅनल्स. आणि 360 रुपयांमध्ये तुम्हाला हवी असणारी इतर सर्व चॅनल्स. तर आत्ताच निवडा तुमचा फॅमिली पॅक.